बघूया पुढची बातमी. पंढरपूर आणि लोणंदा रेल्वे मार्गाला अजूनही मार्ग अजूनही रखडलेला आहे. पण सध्या आपण पाहिलं तर आता एक बातमी आहे ती म्हणजे निदान या बजेटमध्ये तरी या मार्गाच्या निधीसाठी हिरवा झेंडा दाखवला जाईल अशी अपेक्षा आपल्याला बघायला मिळते आहे. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतोय. या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच रेल्वे बजेटसुद्धा मांडलं जाणार आहे आणि म्हणूनच हा मार्ग लवकरात लवकर मार्गी लागेल असं सध्या सांगितलं जात आहे. या भागातील शेतकरी रेल्वे मंत्र्यांकडे आपल्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. पंढरपूर लोणंद या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण आणि जमीन अधिग्रहण ब्रिटिश काळात म्हणजे 1932 झालं. तब्बल 80 वर्षांपासून फक्त निधी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग रखडलेला आहे. आम्हाला ह्या सरकारकडनं ह्या फलटण ते पंढरपूर हा रेल्वे मार्गासाठी मार्गासाठी 400 कोटीची अंदाजे तरतूद व्हावी ही आमची मागणी आहे. वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जर वर्षी लाखो करोडो वारकरी येतात आणि हा रेल्वे मार्ग वारकऱ्यांसाठी सुद्धा दोन्ही एकादशीसाठी ह्याच्यासाठी फायदेशीर ठरल. जवळजवळ 100 वर्ष झालं हा रेल्वेचा मार्ग प्रलंबित आहे. म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केला व जनतेचा लढा उभा केला. तत्कालीन मंत्री जनार्दन त्रिवेदी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, पवार साहेब असतील, या सर्व नेते मंडळीला आम्ही वेळोवेळी भेटलो आणि त्यांना हा रेल्वे मार्ग प्रलंबित आहे तो मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु आज तागायत त्यावरती यश आलेलं नाही.